गळलिंबू. या लिंबांना एका शेतकऱ्याला मालामाल केलं. विशेष म्हणजे वर्कस जमीन आणि शेताच्या बांधावरती बीडमधल्या शेतकऱ्यानं हे उत्पन्न घेतलंय. पाहुयात बीडमधल्या या शेतकऱ्याची ही यशोगाथा. बीड तालुका हा तसा कायम दुष्काळी आणि डोंगराळ म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यात सखराम शिंदे यांची भवनावधी शिवारात 6.5 एकर जमीन आहे. डोंगरावर असणारी मुरबाड जमीन पारंपरिक पिकांसाठी तशी वर्कस, मात्र सखाराम यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. या जागेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं लावली. 3 वर्षापूर्वी त्यांनी या जागेत गळ लिंबाची लागवड केली. लागवड करताना त्यांनी 2 झाडांमध्ये 8x16 फुटाचं अंतर ठेवलं. अशा पद्धतीनं त्यांनी 1 एकरात 360 झाडं लावली. झाडं लावताना त्यांनी शेताच्या बांधाचाही वापर केला. गळलिंबू हे मुतखड्याला चालतं, पोटाच्या आजाराला चालतं, म्हशीच्या पोटात खेळा गेला सोय गेले तर त्याला चालतं असं मला ऐकायला भेटलं होतं. म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की गळलिंबूची शेती करावी. गळलिंबूचे झाडं लावले, मार्केटचा नंतर विचार करू, ज्यावेळेस फळं तयार होतं त्यावेळेस मार्केटचा विचार करू. मग नंतर असं ठरलं की माझ्याकडं ग्रामीण भागातून लोक यायला लागले आणि गळलिंबूची मागणी करायला लागले आणि मी एक फळ 300 रुपयाला त्यांना विकायला लागलो. गळलिंबू हे मुतखडा, अपचन, गॅस, बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारख्या रोगावर उपायकारक आहे. त्यामुळे गळलिंबाला औषधी कंपन्यांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे पुणे आणि मुंबईत याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. गळलिंबाच्या एका झाडाला 3 वर्षानंतर 100 फळं येतात. एक फळ कमीत कमी 100 रुपयाला विकलं जातं. त्यामुळे 450 झाडांपासून वर्षाकाठी 45 लाख रुपयांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं. शेतकऱ्यांनी एकरी 8x16 360 झाडं बसतायत आणि 8x16 360 झाडं बसल्यानंतर त्याला मोसंबी लिंबूनीसारखंच ठिबक करावं आणि 3र्या वर्षी उत्पादनाला सुरुवात होईल. आणि 3र्या वर्षी उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर प्रति झाड प्रतिवर्षी 100 फळं देईल आणि 100 रुपयाने जर एक फळ विकलं तर 1 झाडाचे 10,000 रुपये होतील आणि 10,000 रुपयाप्रमाणे 350 झाडाचे एकरी शेतकऱ्याला 35 लाख रुपये भेटू शकतात. सखाराम यांना त्यांच्या शेतीत त्यांच्या पत्नीचंही मोलाचं सहकार्य लाभतंय. शेतीत विविध प्रयोग करत लाखो रुपये कमवणाऱ्या पतीचा आपल्याला अभिमान असल्याचं त्या सांगतात. ज्यावेळेस गळलिंबू मार्केटला पाठवायचे त्यावेळेस त्याची म्हणजे अशी चांगल्या क्वालिटीचे 1 नंबरचे निवडून एका कॅरेटमध्ये पाठवणे, त्याला स्टिकर चिटकवणे, पुन्हा शेतामध्ये झाडे कोणत्या झाडाला पाणी आहे, कीड लागली आहे की नाही हे शेतामध्ये जाऊन पाहते. बांधावरून होणारी भांडणं अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली आपण पाहिलीत. मात्र याच बांधावर फळबाग लावून त्यातून वर्षाला किमान 10 लाख रुपये कमवण्याचा हा फंडा खरोखरच अफलातून म्हणावा लागेल. नापिकीचं तुणतुणं वाजवत निराश होणाऱ्या शेतकऱ्यांनी सखाराम यांच्या फायद्याच्या शेतीतून नक्कीच धडा घ्यायला हवा. लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.